नमस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पुन्हा एकदा आमने सामने आले आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका राज्यपालांनी करावीत असे राज्यामध्ये अनेक कामे आहेत फायलीवरती बसून राहण्यापेक्षा ही कामं केल्याने त्यांचाच नावलौकिक वाढेल महाराष्ट्रामध्ये लसीचा तुंटवाडा आहे याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे देखील मोठं झालं आहे पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना राज्यावरती आणण्या का माझ्या राज्याला देखील कोटी द्या दे अशी मागणी करून राज्यपालांनी मराठी जनतेची मने जिंकली पाहिजे हे सर्व करायचं सोडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या सहा महिन्यापासून एकाच फायलाचं राजकारण करत आहे आता तर ही फाईलच राजभवनातून गायब झाली असल्याचं बोललं जात आहे आता ही फाईल भूतानी पळवली का असा प्रश्न निर्माण झाला आहे राजभवनात अलीकडे कोणत्या बुतातटीचा वावर वाढला आहे एकदा राजभवनामध्ये शांती यज्ञ करून घ्यावा लागेल असं म्हणत ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी राजभवनामध्ये नसल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय एकच खळबळ उडाली आहे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनंदिन सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती हल्लाबोल करण्यात आला आहे यामध्ये राज्यपाल महोदयांनी लवकरात लवकर बारा आमदारांची नियुक्ती करावी असं देखील सांगण्यात आलं आहे राज्यपाल महोदय मुद्दामपणे राजकारण करत असल्याची टीका देखील यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती शिवसेनेनं केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे तर मित्रांनो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र विसरू नका बघा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या गडामुळे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील